भारत देशामध्ये आजही ग्रामीण भागात लैंगिक असमानता एक परंपरा बनली आहे. हीच परंपरा पुणे जिल्ह्यातील गीर गावातील मस्कोबा मंदिरामध्ये गेली 400 वर्षापूर्वीपासून ते आजपर्यंत चालू होती. आपल्या देशामध्ये कायद्यानुसार स्त्री पुरुष समानता झाली पाहिजे असे आहे, पण खरंच ग्रामीण भागात आजही स्त्री पुरुष समानता आहे का? तर हे कुठेच नाही. आजही धर्म आणि परंपरागत वागणुकीमध्ये महिलांना पुरुषांपेक्षा तुच्छ लेखले जाते. मंदिरामध्ये महिलांना हात येण्यात मनाई आहे असा तिथे बोर्ड लावण्यात आलेला आहे. स्वातंत्र्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे तर आम्हाला का अडवलं जात होतं? ह्याच्यावर मी सर्व गावागावात जाऊन महिलांबरोबर मीटिंग केल्या, तसेच वेळोवेळी पेपरला लेख दिले, गावात स्क्रीनिंग केले आणि काही NGO बरोबर बऱ्याचशा सेवा दलाबरोबर आम्ही ट्रस्टला पण निवेदन दिले. सर्व गावांनी मिळून, ग्रामस्थांनी मिळून, मानकरी, सालकरी, दागिनदार, सर्व पंच मंडळी सर्वांनी एकमुखाने असा निर्णय घेतला की कायमस्वरूपी महिलांना आज जाण्याची व्यवस्था करायची आणि सर्वांनी मिळून त्याला सहकार्य केलं. नेत्यांनी जी लढाई लढली त्यामुळे आम्ही वीरगावच्या वीर मंदिरात प्रवेश करू शकलो. त्यांनी आवाज उठवला त्यामुळे त्यांना ह्या लढाईत यश मिळाले. मी माझ्या स्वतःच्या हक्काबरोबरच देशातील सर्व महिलांना स्वतःचा हक्क मिळवून देण्यास समर्थ ठरले. महिला सुद्धा कधी स्वतःहून म्हटल्या नाही की आम्हाला मंदिरात जायला पाहिजे, कारण त्या सुद्धा थोड्याच वेळ घाल की परंपरा चालू आहे. आपण जर परंपरा मोडली तर काही देवाचा कोप होऊ नये किंवा आपल्या बाबतीत काही वाईट घडू नये, एक भीती होती. आणि काहींना काहींचं असं असतं की सुरुवात कुणी करायची. शेवटी एक दिवस तो उजाडला. 13 एप्रिल 2016 रोजी आम्ही मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केला. तो दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता, कारण मी त्या दिवशी पितृसत्ता तोडून विजय मिळवला होता. हा माझी लढाई अजूनही चालू आहे, कारण नीर मंदिरात जरी आम्हाला प्रवेश मिळाला तरी अजून भरपूर मंदिरं आहेत की जिथं आजही महिलांना प्रवेश नाही. त्याच्यासाठी इथून पुढेही मी ती लढाई करणार आहे. निश्चितच तुम्ही सगळेजण मला अजूनही साथ देता. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून, वीर गावातून, इंडिया अनहर्डसाठी.